mathematical expression of wave. Progressive wave must be a function of position and time t. प्रोग्रेसिव वेव जी पुढ़ जाने वेव है ती कशाच फंक्शन है मे कशा अवलंबन है तो पोजिशन एक्स आज टाइम टी वर इक्वेशन डायरेक्टली लिखल अपने महत्वाचार इक्वेशन कन्सिडर द ट्रांसवर्स वेव ट्रैवलिंग अलॉन्ग द पॉजिटिव एक्स ऐक्सीस अपना महत है एक्स ऐक्सीस वाई ऐक्सीस ये महत है समझा वाई ऐक्सीस है एक्स ऐक्सीस है या एक्सिस एक्सिस वर पॉजिटिव दिशेला ही जाणारी जी वेव आहे तिचं इक्वेशन आपल्याला बघायचं अशा पद्धतीने वेव पुढे पुढे चालली आहे देन वेव कॅन बी इक्वेशन कॅन बी रिटन ॲज वाय इनसाइड ब्रॅकेट एक्स डॉट टी बिकॉज वाय इट इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी इज इक्वल टू ए साईन के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय वॉट इज वाय डिस्प्लेसमेंट अँड इट इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी ए ऐम्प्लिट्यूड ऑफ द वेव ऐम्प्लिट्यूड म्हणजे काय त्या इथून याचं झालेलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव के अँग्युलर वेव नंबर हे काय ते पुढे येईल आणि हे जो टोटल ब्रॅकेट आहे के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय कॉल्ड ॲज अ फेज ऑफ अ पार्टिकल ॲट एक्स ॲट द टाइम टी टी या कालावधीमध्ये एक्स या अंतरावर असणारा हा फेज हीच वेव जर आता उलटी चालली असेल या दिशेला निगेटिव्ह डायरेक्शनला अशी चालली असेल तर इक्वेशन मात्र बदलतं काय इक्वेशन येतं इन निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वाय एक्स टी इज इक्वल टू ए साईन के एक्स प्लस ओमेगा टी प्लस फाय म्हणजे इथं काय आलं तर प्लस पॉझिटिव्ह डायरेक्शनला असेल तर काय येतं निगेटिव्ह मायनस म्हणजे इकडं चालली असेल तर मायनस लिहायचं इथं मायनस ओमेगा टी आणि या दिशेला चालली असेल तर प्लस ओमेगा टी एवढंच या ठिकाणी नीट लक्षात ठेवा हे दोन इक्वेशन्स फक्त आपल्याला महत्त्वाचे आहेत स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव ऑर प्रोग्रेसिव्ह वेव फर्स्ट वे सी द स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव We have seen the two types of wave, one is the transverse, another is the longitude. Out of that, first we see the speed of transverse wave. Speed of transverse wave depends upon restoring force produced in the medium and internal properties like mass, density of the medium. So first, transverse wave. Consider wave produced on a string. Let us suppose the string we have taken which is fixed to the wall passed to the one pulley and some mass is attached to it called as a tension created in the string म्हणजे एक तार घेतली तारेचं एक टोल पुलीवरून पास केलं आणि त्याला काही वजन लावलं वजन लावल्यावर त्याच्यावर ताण आला टेन्शन आलं म्हणून त्याला टेन्शन आपण म्हणतो ताण म्हणजे टेन्शन या स्ट्रिंगवर टेन्शन आलं आणि याला प्लग केलं प्लग केलं म्हणजे याच्यावर अशा ट्रान्सवर्स वेव क्रिएट केलं Consider the wave produced on a string. Here, restoring force is provided by the tension in the string. म्हणजे मास लावून जे तुम्ही ताण दिला ते त्याला काय करतं रिस्टोरिंग फोर्स देतं आता एकदा प्लग केले सोडून दिली थोड्या वेळ वेव तयार होतील आणि नंतर परत ही स्टेडी राहणार आहे इंटरनल प्रॉपर्टी हियर वी कन्सिडर लिनियर मास डेन्सिटी लिनियर मास डेन्सिटी दॅट इज मास ऑफ युनिट लेंथ ऑफ अ स्ट्रिंग म्हणजे एक सेंटीमीटरची तुम्ही लेंथ घेतली आणि तिचं जे मास असेल तिला म्हणणार आपण लिनियर मास डेन्सिटी सपोज टोटल लेंथ इज कॅपिटल एल अँड टोटल मास ऑफ द स्ट्रिंग इज यम म्हणजे संपूर्ण स्ट्रिंगचं मास यम होतं आणि त्याची एकूण लांबी एल होती एकूण लांबीने डिवाईड केल्यावर युनिट लेंथची लांबी मास तुम्हाला मिळणार आहे ते स्मॉल यमनी दाखवू सो फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव ऑन स्टेटस स्ट्रिंग V is equal to in square root T divided by M. So we have not seen the proof here. Itha apan proof paanar nahi directly a formula vaparnar. T tension, M mass of unit length of the string. Unit length manje 1 cm lambi cha tare che mass. Total mass asel and total length asel tar total mass la ya length ni bhagla ki tumhala unit length cha mass e milte.
Speed depends on tension and linear density. Speed does not depend upon wavelength and frequency of wave. म्हणजे या वेवची वेवलेंथ किती आहे किंवा त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे याच्यावर अवलंबून नाही. तर इथं जे तुम्ही मास लावण्याला ताण दिला आहे तो ताण किती आहे आणि एका सेंटीमीटर लांबीच्या तारेचं मास किती आहे यावर ते अवलंबून. नाव इस इज अ सेकंड टाईप, दॅट इज अ स्पीड ऑफ लॉन्जिट्युडनल वेव. आता लॉन्जिट्युडनल वेव कशा असतात हे पहिल्यांदा बघूया. वी कन्सिडर द एअर विच इज डिवाइडेड इंटू इक्वल लेयर्स, सो कॉल्ड ॲज इक्विडिस्टन्स लेयर ऑफ एअर. म्हणजे हवा आहे, हवाच्या सारख्या अंतरावरचे आपण लेयर्स तयार केले. म्हणजे हवा नॉर्मली अशी असते. हिच्याजवळ एक ट्युनिंग फोर्स ठेवला होता ज्याचे प्रॉंग स्टेडी होत. आता या ट्युनिंग फोरला मी व्हायब्रेशन दिल्यामुळे याचे प्रॉंग बाहेरच्या बाजूला आले. हा बाहेर आला, हा बाहेर आला. या प्रॉंगने काय केलं तर या लेयरवर प्रेशर अप्लाय केलं. प्रेशर अप्लाय केल्यामुळे याच्यातल्या काही लेयर्स या क्लोज आल्या. सो प्रॉंग अप्लाय द प्रेशर ऑन इक्विडिस्टन्स लेयर, सम लेयर्स ऑफ एअर कम्स क्लोजर. काही क्लोजर आल्या, जवळ आल्या. अँड बिकॉज ऑफ दॅट फ्यू लेयर्स कम्स क्लोजर, दॅट पोर्शन इज नोन ॲज अ कॉम्प्रेशन. कॉम्प्रेस झाल्या, जवळ आल्या, एकवटल्या गेल्यामुळे त्याला म्हटलं कॉम्प्रेशन. बट दिस प्रॉंग डज नॉट रिमेन इन आउटवर्ड डायरेक्शन ॲज इट इट दे गोज इन टू इनवर्ड डायरेक्शन. प्रॉंग तसेच बाहेर राहत नाही, तर सडनली ते आतमध्ये जाणं. ते आतमध्ये जाणल्यावर हा जो पॅटर्न क्रिएट झाला हा पॅटर्न पुढं निघून जातो आणि इथल्या लेयर्स ह्या थोडेसे दूर जातं. म्हणजे दोन लेयरमधलं अंतर, दोन तीन लेयरमधलं अंतर तुमचं वाढतं. दॅट इज अ कॉल्ड ॲज रॅरिफॅक्शन. बघ, दिस प्रोसेस कंटिन्यू रॅपिडली. ही प्रोसेस कंटिन्यू होते आणि रॅपिडली होते, जलद होते. हा पॅटर्न पुढं पुढं जात राहतो, हाय जायला पुढं जातो, परत हे प्रेशर अप्लाय करणार, परत कॉम्प्रेशन होणार आणि मग तुम्हाला शेवटी लेअरवर अशा प्रकारचा पॅटर्न मिळतो. अल्टरनेट कॉम्प्रेशन, रॅरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रॅरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रॅरिफॅक्शन. वेव ट्रॅव्हल इन दिस डायरेक्शन, पार्टिकल व्हायब्रेट इन दिस डायरेक्शन. सो डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आर पॅरलल. सो इट इज अ कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडनल वेव. पहिला म्हटलं तर लॉन्जिट्युडनल वेव म्हणजे आवाजाच्या वेव साधारणतः या पद्धतीने ट्रॅव्हल होतात. आत्ता मी तुमच्याशी जे बोलतो आहे त्यावेळेला माझ्या आजूबाजूला जी हवा आहे त्या हव्यामध्ये सुद्धा आवाजाच्या वेव याच पद्धतीने पुढं पुढं जात असतात. मग माझ्यापासून वेव पुढं निघून गेल्यावर त्या लेअर परत अशा मूळ जागेवर येतात. मूळ जागेवर आणण्यात रबराचाच असा गुणधर्म असतो, ताणला की रबरची लेंथ वाढते आणि सोडलं की ते परत मूळ लांबी घेतं. तसाच गुणधर्म याच्यामध्ये दिसतो, म्हणजेच त्याला म्हणतो आपण इलॅस्टिसिटी. म्हणजे एअरमध्ये काय लागते तर इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी गरजेची असते. कशासाठी? फॉर प्रोपिगेशन ऑफ साऊंड वेव. सो स्पीड ऑफ साऊंड वेव, लॉन्जिट्युडनल वेव, मीडियम मस्ट पजेस इलॅस्टिक प्रॉपर्टी. साऊंड ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव, आवाज हा लॉन्जिट्युडनल वेवच्या रूपात पुढं जातो. स्पीड ऑफ साऊंड इन अ सॉलिड अँड लिक्विड इज अ ग्रेटर दॅन इन गॅस. गॅसपेक्षा सॉलिड अँड लिक्विडमध्ये लॉन्जिट्युडनल वेवचा स्पीड हा जास्त. स्पीड ऑफ लॉन्जिट्युडनल वेव इज गिव्हन बाय न्यूटन्स फॉर्म्युला. त्याच्यासाठी न्यूटन एक फॉर्म्युला दिला साऊंड स्पीड कसा काढायचा लॉन्जिट्युडनल वेवचा, तो आता आपण पुढं पाहूया. स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट 0 degree इज 331 meters per second. 0 degreeला आवाजाची व्हेलॉसिटी हवेमध्ये 331 meters per second. स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट 30 degree इज 349 meters per second. म्हणजे 30 degreeला साधारणतः हे वाढतं, कारण जसं तापमान वाढेल तसं हवेचा आवाजाचा वेग हा वाढलेला दिसून येतो. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑर व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडनल वेव. साऊंड म्हणजेच काय? तर लॉन्जिट्युडनल वेव. साऊंड ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव. ॲट अ कॉम्प्रेशन डेन्सिटी ऑफ एअर इज ग्रेटर अँड ॲट रॅरिफॅक्शन डेन्सिटी इज स्मॉलर. इथं बघा, ह्या लेअर जवळ आल्या म्हणजे घनता वाढली, इथं लेअर दूर गेल्या म्हणजे इथं विरळ झालं, विरळ झालं म्हणजे डेन्सिटी कमी झाली. At any point of a medium, alternate compression rarefactions
are rapidly produced. This is possible in elastic medium. हे इलास्टिक मीडियम मध्ये शक्य. The velocity of sound depends upon the elasticity E and density rho of the medium. या दोन गोष्टीवर तुमची velocity of sound depend असते. As per Newton, velocity of sound V is equal to in square root E divided by rho. E elasticity of medium and rho density of medium. आता इलॅस्टिसिटीचे प्रकार आपण इलॅस्टिसिटी या लेसनमध्ये पाहिलेले आहे. रो डेन्सिटी ऑफ मीडियम ट्रान्सवर्स वेमध्ये फॉर्म्युला वेगळा होता. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट टी डिवाइड बाय एम होतं. लॉन्जिट्युडनमध्ये वेगळा आहे. ई डिवाइड बाय रो. फॉर सॉलिड सॉलिड जर घेतलं तर त्या ठिकाणी ई म्हणजेच यंग्स मॉड्युलस घेतो आपण. ई इज इक्वल टू वाय. फॉर लिक्विड ई इज इक्वल टू बल्क मॉड्युलस दॅट इज अ के. इज अ प्रॉपर्टी ऑफ बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलरची प्रॉपर्टी आहे. यंग मॉड्युलरची प्रॉपर्टी सॉलिडला ॲप्लिकेबल आहे, ही लिक्विडला. अबव फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड इज करेक्ट फॉर सॉलिड अँड लिक्विड. म्हणजे साऊंड वेव जर सॉलिडमधून चालल्या किंवा लिक्विडमधून चालल्या तर या पद्धतीने साऊंडची वेलॉसिटी काढली तर ती करेक्ट आहे. पण हाच फॉर्म्युला यूज होऊन तुम्ही गॅसमध्ये गेला एअरमध्ये गेला तर काढलेली वेलॉसिटी करेक्ट येत नाही. For gas, inside bracket air, Newton assumed that when the sound travel, then the temperature of gas remain constant. Newton ने गृहित धरलं की या वेव जरी हवेतून गेल्या तरी त्यांच्या ती टेम्परेचर जे राहतं, हवेचं तापमान जे राहतं स्थिर राहतं. पण तसं होत नाही, कारण कॉम्प्रेशनला एअर जवळ येते, रेरिफॅक्शनला दूर जातं. फॉर आयसोथर्मल कंडिशन ई इज इक्वल टू पी. दॅट इज अ चेंज इन अ प्रेशर. प्रेशर बदलत राहते, कॉम्प्रेशनला प्रेशर जास्त आहे, रेरिफॅक्शनला कमी होतं आहे. परत जास्त कॉम्प्रेशन आलं की प्रेशर वाढतं आहे, रेरिफॅक्शन आलं की प्रेशर कमी होतं. म्हणजे हा प्रेशरमधला जो बदल आहे दॅट इज ई इज इक्वल टू पी. देन अबव फॉर्म्युला गेट चेंज. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅस व्ही इज इक्वल टू इन अ स्क्वेअर रूट पी डिवाइड बाय रो. पी प्रेशर अँड यू नो द फॉर्म्युला ऑफ प्रेशर that is h d g. what is h? h is the barometric height of mercury at ntp which is always equal to 0.76 meter. barometric height म्हणजे काय आपण ते मागच्या एका लेसन मध्ये पाहिलेलं आहे, viscosity या लेसन मध्ये पाहिलेलं आहे. d density of mercury which is equal to 13,600 kg per meter cube. mercury म्हणजे पारा, ज्याला मराठीत आपण पारा म्हणतो, इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतो, त्याची डेन्सिटी. जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज 9.8 meter per second square. रो डेन्सिटी ऑफ अ मीडियम. आता इथं एअर मीडियम घेतो, एअर मीडियमची डेन्सिटी जनरली 1.293 एवढी असते. आता हे जे सगळं या सूत्रामध्ये टाकलं, पीची किंमत काढली मी, एक गुणाकार करून इथं टाकली, रोची किंमत याच्यात टाकलीत आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू. देन इट इज फाउंड दॅट व्हेलॉसिटी ऑफ अ साऊंड इन अ एअर इज इक्वल टू 279.9 meter per second. बट एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी इज 332 meter per second. मग कॅल्क्युलेशनने तुम्ही काढली व्हॅल्यू, किमती टाकल्या तर 279.9 meter per second मिळते. आणि प्रयोग करून तुम्ही जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती त्याच तापमानाला त्याच टेम्परेचरला 332 meter per second. म्हणजे हा फरक दोघांमध्ये दिसून आला. मग आता हा फरक का पडतो हे न्यूटनला एक्सप्लेन करता आलं. दिस डिफरन्स इन वेलॉसिटी इज नॉट एक्सप्लेन बाय द न्यूटन. सो दॅट इज अ ड्रॉबॅक प्रेझेंट इन अ न्यूटन्स फॉर्म्युला. म्हणजे न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये एक त्रुटी राहिली, त्याला हे का असं होतं हे सांगता आलं नाही. That is corrected by the next scientist called as Laplace, so known as Laplace correction in Newton's formula. Laplace correction in Newton's formula. Newton's formula ne kimmat kaadli tar ti 279.9 meter per second hi avazachi velocity milali ani prayogane kaadli tar 332 meter per second milali hoti.
ही त्रुटी न्यूटनला एक्सप्लेन करताना आली अँड दॅट इज एक्सप्लेन बाय द लॅपलास, सो कॉल्ड ॲज अ लॅपलास करेक्शन इन न्यूटन्स फॉर्म्युला. न्यूटन अज्यूम दॅट वेन अ साऊंड वेव ट्रॅव्हल थ्रू अ गॅस द टेम्परेचर ऑफ अ गॅस रिमेन कॉन्स्टंट. न्यूटनने असं गृहित धरलं होतं की लॅपलास साऊंड वेव ज्यावेळेस हवेतून जातील त्यावेळेला त्याचं हवेचं तापमान, हवेच्या लेअरचं तापमान कॉन्स्टंट राहतं. पण त्या लेअर्स झटपट पुढं मागं होत राहतात, पुढं मागं मागं वेगात होत असल्यामुळं त्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही हे लॅपलासने सांगितलं. लॅपलास सेज दॅट कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन ऑकर्स सो रॅपिडली दॅट टेम्परेचर डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. दस इन्स्टेड ऑफ आयसोथर्मल कंडिशन ही कन्सिडर द ॲडॅबॅटिक कंडिशन. ही रिप्लेस ई इज इक्वल टू गॅमा फी. त्या नुसता पी न घेता त्याला गॅमा अटॅच केलं. आता गॅमा म्हणजे काय हे पुढं बघू. अँड देअर फॉर फॉर्म्युला गेट चेंज, न्यूटन्स फॉर्म्युला नॉट कन्व्हर्टेड इन टू अनादर फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅस. व्ही इज इक्वल टू इन अ स्क्वेअर रूट गॅमा पी डिवाइड बाय रो. दिस इज करेक्टेड बाय लॅपलास. व्हॉट इज अ गॅमा? गॅमा इज इक्वल टू सी पी डिवाइड बाय सी व्ही, द रेशो ऑफ टू स्पेसिफिक हीट्स. सी पी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सी व्ही स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. अगेन पी इज इक्वल टू एच डी जी. फॉर एअर गॅमा व्हॅल्यू इज 1.4, इट इज अ कॉन्स्टंट, इट इज 1.4. आफ्टर पुटिंग ऑल व्हॅल्यूज इन द इक्वेशन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅस इज कॅल्क्युलेटेड ॲट 331 मीटर पर सेकंड, विच इज अ क्लोज टू द 332 मीटर पर सेकंड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. म्हणजे ही काय आली तर एकदम जवळ आली. सो दिस इज अ करेक्शन गिव्हन बाय द लॅपलास इन न्यूटन्स फॉर्म्युला, सो नोन ॲज लॅपलास करेक्शन इन न्यूटन्स फॉर्म्युला.